कॉलेज कर्मचारी येत्या 20 डिसेंबर पासून बेमुदत संपावरती जाणार असल्याची माहिती कॉलेज कर्मचारी युनियनचे सचिव आनंद होटकर यांनी दिली आहे. महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या आदेशानुसार राज्यातील सर्व महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांबरोबरच शहर व जिल्ह्यातील महाविद्यालयीन कर्मचारी 20 डिसेंबर पासून बेमुदत संपावर जाणार असल्याची घोषणा कॉलेज कर्मचारी युनियनचे सचिव आनंद होटकर यांनी केली आहे. कॉलेज कर्मचारी युनियनची वार्षिक सर्वसाधारण सभा युनियनचे अध्यक्ष राजेंद्र गोटे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयात झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी युनियनचे कार्याध्यक्ष राजेंद्र गिड्डे, उपाध्यक्ष दत्ता भोसले, सहसचिव राहुल कराडे, राजेंद्र नरुणे आणि विविध महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते. यावेळी राज्यपाल नियुक्त विद्यापीठ व्यवस्थापन समिती सदस्य महेश माने यांनी मार्गदर्शन करून या संपास पाठिंबा दर्शवलाय. महासंघाने 13 डिसेंबर 2018 पासून तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे आणि विद्यमान मंत्री उदय सामंत यांना महासंघाने 20 निवेदने दिली आहेत. आश्वासनाशिवाय दोन्ही मंत्र्यांनी वेळ काढून भूमिका घेतल्याने 85% कर्मचारी व 2018 नंतर सेवानिवृत्त झालेले कर्मचारी सातवा वेतन आयोगाच्या लाभापासून वंचित आहेत. या आंदोलनासंदर्भात महासंघाने राज्य शासनास 22 नोव्हेंबर 2021 रोजी नोटीस दिली आहे. तरीही प्रथम सर्व कर्मचारी 14 ते 19 डिसेंबर दरम्यान काळ्या फिती लावून काम करतील. या आंदोलनादरम्यान राज्य शासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास 20 डिसेंबर पासून बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती सचिव आनंद होटकर यांनी दिली आहे. नमस्कार मुख्यमंत्री साहेब, मला तुम्हाला काही सांगायचं आहे. 2016 पासून आश्वासित प्रगती योजना महाराष्ट्र शासनात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू केलेली आहे, परंतु यापैकी 70% शिक्षकेतर कर्मचारी अद्यापही सातव्या वेतनापासून वंचित आहे. का वंचित आहे आपण केव्हा समजण्याचा प्रयत्न केलात का? किंवा शिक्षण मंत्र्यांनी केला आहे का? किंवा उपमुख्यमंत्री वित्त विभागाचे प्रमुख अजितदादा पवारांनी केला आहे का? वेळोवेळी आम्ही त्यांना निवेदन दिलेले आहेत, पण निवेदनाचा एकदाही फायदा झालेला नाही. आत्तापर्यंत 4 ते 5 वेळेस बैठका लागल्या. पदवीधर ज्यावेळेस इलेक्शन होत्या त्यावेळेस डायरेक्ट त्यांच्याशी संवाद झाला, नाही एवढे इलेक्शन होऊ द्या आम्ही तुमचा विचार करू. म्हणजे इलेक्शन पुरतं तुम्ही शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा स्वार्थ बघणार आहात का? म्हणजे तुमची वेळ सरल्यानंतर तुम्ही शिक्षकेतर कर्मचाऱ्या विसरता. भविष्यात जर अशीच जर परिस्थिती राहिली तर येणाऱ्या सोलापूर महापालिका इलेक्शन असतील, मुंबई असतील किंवा महाराष्ट्रात जे काही इलेक्शन असतील, पूर्ण राज्यामध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कुटुंबासहित कम से कम 1 लाख ते 2 लाख संख्या आहे. आम्ही पूर्ण कुटुंबासहित या इलेक्शनवर तर बहिष्कार घालणार आहेच, शिवाय विरोधी पक्षाला तर आम्ही साथ देणार नाही. सर्वांनी आम्ही बटन दाबून पूर्ण निवडणुकीवर आम्ही बहिष्कार हे आम्ही हातावर काढल्याशिवाय राहणार आहे. विद्यार्थी हे आत्तापर्यंत आम्ही पाहिलेलं आहे, 2016 ते 2021 या कालावधीपर्यंत आम्ही भरपूर पेशन्सनी काम केलेलं आहे, पण 4-4, 5-5 वर्ष तुम्ही जर न्याय देऊ शकत नसाल तर तुम्ही मंत्री कुठले? ही भूमिका आमची सध्या आहे. आज आम्ही फक्त शासनाला जागृत करतो एक दिवसाच्या संपाने. जर भविष्यात जर अशीच जर अवस्था राहिली तर विद्यार्थी हित पाहून आम्ही आतापर्यंत शांत राहिलेलो आहे, पण आमचा देखील कुटुंब आहे, बँकेचे हप्ते आहेत, काही आमचे सहकारी बंधू सेवानिवृत्त झालेले आहेत, त्यांना पेन्शनचे लाभ मिळत नाही आहे, रिकव्हरी भरावी लागत आहे, याला जबाबदार कोण? त्यामुळे भविष्यात आम्हाला तीव्र आंदोलन व बेमुदत संपाच्या हात्यावर उपसल्याशिवाय गत्यंतर राहणार नाही, हेच मला मुख्यमंत्री साहेबांना सांगायचं आहे.